तर आज आपण घेऊया चॅप्टर 13 कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल्स. तर याच्यामध्ये एक ट्रायंगल दिला आहे डी ई एफ, येस. मग त्यात त्यांनी विचारलं आहे की विच इज द अँगल अपोजिट ऑफ डी ई. डी ईच्या अपोजिट अँगल कोणता आहे? कोणता आहे डी ईच्या अपोजिट अँगल? ही डी ई, डी ई त्याची साईड आहे ना, त्याच्या अपोजिटचा अँगल कोणता आहे? त्याच्या अपोजिटचा अँगल एफ. म्हणजे एफ ला कसं म्हणू शकतो आपण? डी ई एफ, डी एफ ई, येस. कसं म्हणणार? किंवा ई एफ डी. त्यानंतर त्यांनी विचारलंय की जे अँगल ई आहे तर त्याच्या अपोजिटची साईड कोणती? आता ई अँगल हा आहे, त्याच्या अपोजिटची साईड कोणती? डी एफ. बरोबर. हो बरोबर की नाही? हो सर. येस, मी देते आन्सर लिहितो. त्यानंतर थर्ड, थर्ड मध्ये काय दिलंय? विच अँगल इज इन्क्लूडेड, इन्क्लूड बाय साइड डी ई अँड साइड डी एफ. तर डी आणि डी एफ च्या मध्ये कोणता अँगल येतोय सांग बर? डी एफ. डी एफ च्या मध्ये नाही, दोन साइड च्या मध्ये कोणता अँगल बनतोय? डी ई साइड आणि डी एफ च्या साइड च्या मध्ये कोणता अँगल बनतोय? ही डी ई साइड, लेफ्ट साइड ची, राइट साइड ला डी एफ. तर त्यांच्या मध्ये अँगल कोणता बनतोय? अँगल डी. दोन्ही बाजू एकमेकाला टच झाला तर अँगल डी बनतो ना. ई एफ मध्ये, ई एफ नाही ग, डी ई. त्यांनी एक साइड विचारली आहे आणि डी एफ साइड, दोन्ही साइड जेव्हा टच होतात एकमेकाला तर कोणता अँगल बनतो? तर डी एकमेकाला टच होतो ना, मग अँगल डी बनतो. त्यानंतर काय विचारलं? विच साइड इज इन्क्लुडेड बाय अँगल ई अँड एफ. आता अँगल दोन ई आणि एफ एकमेकां बनवण्यासाठी कोणती साईड लागते? तर साईड कोणती लागते? ई एफ साईड. हो की नाही? ई एफ साईडने दोन अँगल बनतात. ती साईड नसती तर अँगल बनलेच नसते. त्यानंतर स्टेट द अँगल ऍडजसंट टू साईड डी ई. डी साईडचे ऍडजसंट अँगल कोणते आहेत? म्हणजे शेजारचे, डी चे शेजारचे कोणते अँगल आहेत? ही डी आहे. तर ऍडजसंट म्हणजे काय? शेजारचे अँगल्स. त्यानंतर त्यांनी दिले की कॉन्ग्रुएंट फिगर कशाला म्हणतात? कॉन्ग्रुएंट फिगर म्हणजे ज्या फिगर्स ज्या एक्झॅक्टली एकमेकासारख्याच असतात, कॉइनसाइड विथ इच अदर, तर त्यांना आपण कॉन्ग्रुएंट फिगर म्हणतो. म्हणजे या ट्रायंगल सारखा सेम ट्रायंगल असेल तर त्यांना आपण काय म्हणतो? कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. त्यानंतर एखादी साईड असेल, ती सेगमेंट असेल, तर ती सेम कधी म्हणतो? की त्याचं जर लेंथ आहे ती इक्वल असेल, सेम असेल. सपोज डीईची लेंथ 10 सेंटीमीटर आहे आणि दुसऱ्याची पण 10 असेल तर त्याला काय म्हणणार आपण? कॉन्ग्रुएंट सेगमेंट. त्यानंतर अँगल, अँगल आपण सेम कधी म्हणणार? की दोन्ही पण अँगल सेम असेल, इथे पण 45 असेल, इथे पण 45 असेल, तर त्याला कॉन्ग्रुएंट म्हणणार. मग हे झालं. आता मग कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल म्हणजे काय? की आपण ट्रायंगलला कॉन्ग्रुएंट कधी म्हणणार? की इथे त्यांनी दोन ट्रायंगल दिलेत, हे पहा, ए बी सी आणि पी क्यू आर. मग त्यांना कॉन्ग्रुएन्स कधी म्हणणार आपण? की त्यांनी दिलंय की त्याच्यामधले जे अँगल्स आहेत ते सेम पाहिजे. अँगल ए आणि अँगल पी सेम पाहिजे, बी आणि क्यू सेम पाहिजे, सी आणि आर सेम. म्हणजे हे जर तिन्ही अँगल जर सेम असेल, त्यानंतर त्याच्या तिन्ही साईड पण, ए बी साईड ती पी क्यू सारखी असेल, बी सी साईड ही क्यू आर सारखी असेल, आणि सी ए साईड जर पी आर सारखी असेल, तर आपण काय म्हणणार? ते दोन ट्रायंगल हे कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे एकमेकावर एक्झॅक्ट त्यांची सेम कॉपी आहे. समजलं का तुला? हो. मग याच्यावरचे आपण एक्झाम्पल्स पाहूया. त्याच्या अगोदर एक डिस्कस करूया की दोन ट्रायंगल दिलेत आणि तीन फ्रेंड्स आहेत, अनिल, रेहाना आणि सुरजित. त्यांना विचारलं ही कोणते ट्रायंगल्स आहेत, तर अनिलने सांगितलं
की हा ट्रायंगल आहे ए बी सी आणि त्याच्यासारखाच एक कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आहे क्यू पी आर. रिहानाला विचारलं तर तिने सांगितलं ट्रायंगल बी ए सी आणि दुसरा ट्रायंगल आहे पी क्यू आर. सुरजितला विचारलं त्याने सांगितलं ए बी सी आणि पी क्यू आर. तर यात त्यांनी काय विचारले विच ऑफ द स्टेटमेंट इज करेक्ट अँड विच ऑफ द रॉंग स्टेटमेंट. मग सांग बरं यातले कोणते बरोबर आहेत आणि कोणते रॉंग आहेत. अनिल ए बी सी कॉन्ग्रुएंट क्यू पी आर ए बी सी क्यू पी आर रेहाना वी ए सी कॉन्ग्रुएंट पी क्यू आर बी ए सी कॉन्ग्रुएंट पी क्यू आर आणि कोण सुरजित ए बी सी कॉन्ग्रुएंट पी क्यू आर हे लास्ट. लास्ट चुकीचं आहे कारण ज्या ऑर्डर मध्ये सांगितलं ना त्या ऑर्डर मध्ये सांगितलं पाहिजे. त्यांनी सांगितलं ए बी सी मग इकडून पण त्याच ऑर्डर मध्ये सांगितलं पाहिजे होतं क्यू पी आर पाहिजे होतं. मग अनिलने आणि रिहानानी कॉन्ग्रुएंटची सेरीज बरोबर सांगितली आणि रिहाना सुरजितने रॉंग आहे त्याचं स्टेटमेंट. ओके आता मग आपण एक्झरसाइज सॉल्व्ह करूया याच्या रिलेटेडची. तर त्याच्या अगोदर काही थेरी आहे ती पाहूया की आपण त्या ट्रायंगलला कॉन्ग्रुएंट कधी म्हणणार. की जर त्या ट्रायंगलमध्ये दोन साईड आणि एक अँगल जर सेम असेल तर त्याला आपण तर आवाज ब्रेक होतोय. आता आहे का क्लियर? नाही तरी ब्रेक होतोय. ओके तर याच्यामध्ये त्या ट्रायंगलला आपण एस ए एस टेस्टने कॉन्ग्रुएंट म्हणणार. एस म्हणजे काय साईड अँगल साईड. ओके आता इथे पहा तर त्यांनी दोन ट्रायंगल दिलेत ए बी सी आणि एल एम एन. तर त्याच्यामध्ये दोन साईड सेम आहेत. इथे ए बी आहे त्याच्यासारखीच सेम दुसऱ्या याच्यामध्ये एल एम आहे. दुसरी साईड आहे बी सी त्याच्यासारखीच इकडे आहे एम एन. दोन साईड झाल्या तिसरा अँगल आहे अँगल ए बी सी आणि इकडे सेम आहे एल एम एन. तर असं जर असेल तर त्या आपण दोन ट्रायंगलला काय म्हणू शकतो की ते ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. तर आपण काय म्हणणार ट्रायंगल ए बी सी is congruent to triangle LMN. ही झाली पहिली टेस्ट. अजून कधी म्हणू शकतो की दुसरी टेस्ट आहे यस 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 की जर त्या ट्रायंगलच्या इकडे तर क्लिअर तुला तुझा आवाज मला क्लिअर येतोय. तुमचा आवाज ब्रेक होतोय सर. नाऊ सर पहिला बरोबर येतो नंतर ब्रेक व्हायला लागतो. हा का आता दुसरी टेस्ट आहे यस यस यस. किती आहे साइड साइड साइड. की तिन्ही जर साइड सेम असतील म्हणजे इथे पी क्यू साइड आहे त्याची एक्स वाय बरोबर सेम असेल. दुसरी क्यू आर साईड ती वाय झेड सारखी असेल सेम. तिसरी पी आर साईड झेड एक्स सारखी असेल तर आपण काय म्हणणार की तो ट्रायंगल यस 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 टेस्टने कॉन्ग्रुएंट आहे. अशा वेगवेगळ्या टेस्ट आहेत. ही आहे ए एस ए टेस्ट. ए एस ए म्हणजे काय अँगल साईड अँगल. त्याच्यामध्ये दोन अँगल्स दोन अँगल्स सेम आहेत एकमेकांसारखे आणि एक साईड आहे. त्यानंतर अजून एक टेस्ट आहे ए ए एस.
त्याच्यामध्ये काय AAS म्हणजे दोन अँगल एक साइड, साइड अँगल अँगल. त्यानंतर लास्ट टेस्ट आहे हायपोटेनियस, पाचवी टेस्ट हायपोटेनियस साइड टेस्ट, की जर राईट अँगल असेल तर त्याच्यामध्ये काय असतं, दोन साइड आणि एक अँगल सेम असतो. टू जर राईट अँगल ट्रायंगल असतील तर ते कॉन्ग्रुएंट कधी म्हणणार आपण, की त्याच्या दोन साइड्स या जर सेम आहेत. आता इथे आहे ए बी, इकडे आहे एल एम, इकडे आहे ए सी, इकडे आहे एम एन, आणि अँगल ए बी सी 90 degree आहे. इथे पण एल एम एन 90 degree आहे. चला तर मग आता आपण एक्झरसाइज सॉल्व करूया. तर काय आहे एक्झरसाइज मध्ये, पहिलं ईच पेअर ऑफ ट्रायंगल इन द फॉलोइंग फिगर पार्ट बिअरिंग आयडेंटिकल आर कॉन्ग्रुएंट, स्टेट द टेस्ट अँड करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस बाय विच ट्रायंगल्स इन ईच पेअर आर कॉन्ग्रुएंट. की त्यांनी काय विचारले की याच्यामध्ये दोन दोन ट्रायंगल दिलेले आहेत तर ते कोणत्या टेस्टने कॉन्ग्रुएंट आहेत आणि त्याचे करस्पॉन्डिंग व्हर्टायसेस सांगा. मग पहा पहिलं ट्रायंगल, तर यात सांग एक ट्रायंगल आहे पहिला कोणता आहे, डब्ल्यू एक्स झेड, आणि दुसरा कोणता, मग सांग हे कोणत्या टेस्टने कॉन्ग्रुएंट आहेत. आता आपण पाच टेस्ट पाहिले त्यांच्या. यस यस यस, अँगल अँगल साइड अँगल अँगल नाही नाही अँगल साइड अँगल नो. आता याच्यामध्ये एकच अँगल दिलाय ना त्यांनी, कोणता अँगल दिलाय, हा जो सर्कल केला छोटासा तो एकच अँगल आहे. या ट्रायंगलला पण एकच अँगल आहे, या आणि साइड इकडची दिली आहे आणि मधली साइड ही कॉमन आहे. ओके, मग तर टेस्ट कोणती येईल, ही टेस्ट साइड अँगल पहिलं कॉन्ग्रुएंट कशाने आहेत ते ट्रायंगल्स, ट्रायंगलचे नाव पण लिहायचे, ट्रायंगल डब्ल्यू एक्स झेड कॉन्ग्रुएंट आहे कशाला, ट्रायंगल डब्ल्यू वाय झेड बाय ट्रायंगल डब्ल्यू एक्स झेड कॉन्ग्रुएंट टू डब्ल्यू वाय झेड बाय साइड अँगल साइड टेस्ट. नेक्स्ट काय विचारले त्यांनी, की कोणकोणते सेम आहेत त्याच्यामध्ये, तर आपल्याला कोणकोणते सेम आहेत. पहिलं सेम काय आहे सांग बरं, पहिलं काय येस आहे म्हणजे साइड सांगायची पहिली कोणते आहे, इकडे डब्ल्यू एक्स आहे का नाही, डब्ल्यू एक्स इज सेम एज दुसऱ्याच्यामध्ये काय येईल, डब्ल्यू दुसऱ्या ट्रायंगल मध्ये काय येईल, डब्ल्यू वाय. त्यानंतर अँगल, अँगल कोणता आहे,
एक्स डब्ल्यू वाय एंगल एक्स डब्ल्यू झेड एक्स डब्ल्यू झेड येईल. एक्स डब्ल्यू वाय कसं झेड कशा बरोबर सेम येईल कॉन्ग्रुएंट डब्ल्यू झेड वाय डब्ल्यू झेड बरोबर येईल ना बरोबर का वाय डब्ल्यू झेड एक्स डब्ल्यू झेड हा हो वाय डब्ल्यू झेड आणि तिसरं एक कॉमन साईड आहे त्यांची डब्ल्यू झेड W Z congruent to W Z head बरोबर ना हो ते लेची गरज आहे का सर पण कोणती ते W Z congruent to W Z लिहायची गरज नाही पण मी तुला सांगितलं की तिसरी साइड म्हटल्यानंतर आपल्याला कन्फ्युजन होतो ना की कोणती साइड आहे मी सांगितलं की W Z जी आहे ती कॉमन आहे दोन्ही ट्रायंगलला नेक्स्ट दुसरा ट्रायंगल पहा आता हे सांग ए जे एल हाय आपण एस साइड अँगल साइड होत नाही तो कोणत्या ह्याने आहे राइट अँगल ट्रायंगल राइट अँगल त्याच्यामुळे कोणती टेस्ट ने येईल तो हायपोटेनियस साइड टेस्ट ने कॉन्ग्रुएंट हायपोटेनियस सो राइट डाउन हायपोटेनियस साइड टेस्ट त्यांनी परत विचारलंय की त्याच्यामध्ये कोणता करस्पॉन्डिंग व्हर्टायसेस आहे सांग मग करस्पॉन्डिंग जे आय करस्पॉन्डिंग के आय येणार के जे आय आणि त्याला सिमिलर कोणता आहे दुसऱ्या ट्रायंगल मध्ये के जे जे एल आय हा मग लिहून घेते जे आय आन्सर मध्ये लिहून घेते के जे आय कॉन्ग्रुएंट टू के जे आय कॉन्ग्रुएंट टू एल जे आय Yes. कारण तो 90 डिग्री आहे ना सेम टू सेम आता थर्ड सांग याच्यामध्ये कोणत्या टेस्टने आहे थर्ड एस 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 नाही त्याचा अँगल नाहीच आहे एस 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 राईट डाऊन सेकंड चं तेवढंच आहे सर सेकंड
एस 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 म्हणजे साइड साइड साइड. साइड 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 आता याच्यातलं सांग करस्पॉन्डिंग. थांबा थांबा टेस्ट काय करस्पॉन्डिंग वर्ड असे सांग ना. एच ई जी कॉन्ग्रुएंट टू एफ जी ई देन राइट एफ डाउन. ई जी लीला फोर्थ वन. फोर्थ एंगल हायपोटेनियस का नहीं हाइपोटेनियस मी कधी असतं राइट अँगल अँगल. दिलाय साइड दिलाय हायपोटेनियस कधी असतो 90 डिग्री असल्यावर आहे सेकंड एक्झाम्पल मध्ये. यात दोन अँगल दिलेत ना पहा ना. इथे डिग्री पण इथे एक एस पण दिलाय आणि एम पण दिलाय. इथे पण ओ पण दिलाय आणि पी दिलाय. म्हणजे दोन अँगल दिलेत आणि एस एक साइड. मग कोणती टेस्ट येते इथे पहा साइड ना. अँगल सर ए ए एस किंवा एस ए ए काही पण म्हणू शकतो आपण त्याला. साइड एस ए नाही याचं कॉन्ग्रुएंस कसे येणार मग करस्पॉन्डिंग ते करस्पॉन्डिंग व्हर्टायसेस सांगतो तर कोणता येईल. नी वेगळे वेगळे दिलेत ना सर अरे तू आन्सर काय लिहिलं आता. एस हे फोर टेस्टने नाही येणार या टेस्टने येईल. एस ए एस ए एस ए अँगल साइड अँगल तर करेक्ट करते. एस ए एस मग कॉन्गरन करस्पॉन्ड कसे करस्पॉन्ड वाय सांग आता करस्पॉन्ड कसं येईल मग त्याच. हा म्हणजे एस म्हणजे एस ओ एस करस्पॉन्डिंग ते त्याच येईल. दोन अँगल आहेत ना एस एम ए कॉन्ग्रुएंट टू ओ पी टी. सर स्क्रीन नाही दिसत आहे स्क्रीन नाही दिसत आहे. नाही याच्या मधला जो मिडल अँगल आहे ना एस एम ए तो त्यासारखा सेम आहे कोणासारखा ओ पी टी सारखा. मग तो होईल एस करस्पॉन्डिंग. एम ए एस एम ए आणि ओ पी एस टी एम ए ओ पी टी एरो खूप फास्ट जातोय सर. कोणता एरो तो तुमचा कम्प्युटरचा ते नेटवर्क इश्यू असल्यावर फास्ट चालतो. लास्ट सांग आता. फिफ्थ
एस ए एस नहीं, हाँ एस ए ए तो बरोबर, एस ए ए किंवा ए ए एस। झालं त्यातलं सांग आता, करस्पॉन्डिंग व्हर्टायसेस एम टी एम एन टी करस्पॉन्डिंग टू एस एन टी। व्हेरी गुड। झालं तर आपण ह्या वेगवेगळ्या टेस्ट पाहिल्या, साइड अँगल, साइड 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 अँगल, साइड अँगल, अँगल अँगल, साइड हायपोटेन्यूस, हायपोटेन्यूस साइड टेस्ट। तर त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 13.2, त्याच्यामध्ये पण तसंच विचारले त्यांनी की दोन ट्रायंगल दिलेले आहेत आणि त्यातले काही पार्ट आयडेंटिकल आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत। तर त्यांनी विचारले की कोणत्या टेस्टनुसार ते कॉन्ग्रुएंट आहेत ट्रायंगल, आणि त्याचा 1:1 करस्पॉन्डिंग व्हर्टायसेस सांगा। मग सांग आता पहिला ट्रायंगल कोणत्या टेस्टनुसार आहे। अगोदर अँगल बघायचा, हा हायपोटेनस। राईट डाऊन, हायपोटेनियस साइड टेस्ट। त्यानंतर काय सांगितले त्यांनी की करस्पॉन्डिंग व्हर्टायसेस फाइंड आउट करायचे। सर आवाज ब्रेक होतोय। ही 1:1 करस्पॉन्डंट ऑफ व्हर्टायसेस सांगायचे। याच्यामध्ये 1:1 काय येईल, एस टी इज कॉन्ग्रुएंट टू एम बी, त्यानंतर सेकंड सांग बर, सेकंड ट्रायंगल मध्ये कोणत्या टेस्ट नुसार आहे कॉन्ग्रुएंट। आवाज नाही येत मला, तर तुझा आवाज येतोय क्लिअर। हॅलो, हा सांग ना दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये, सेकंड एक्झाम्पल। हॅलो, सेकंड एक्झाम्पल which test, which test second काय कोणती टेस्ट असेल, SSS कशी आर साइड आर टी साइड आर एस आणि साइड एस टी अशीच ना। हो
त्यानंतर थर्ड 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 मध्ये कोणती येईल? थर्ड आहे ना, SAA. SAA, very side good. angle. Okay. Any corresponding vertices? Side. Nahi. Kunti. D. DCF. Very good. So write down. Lila. At the second example. Lila, sir. की त्यांनी एक फिगर दिली आहे, तर त्याच्यामध्ये सेगमेंट AD इज कॉन्ग्रुएंट टू EC. विच इज द ऍडिशनल इन्फॉर्मेशन इज नीडेड टू शो दॅट ट्रायंगल ABD आणि EBC विल बी कॉन्ग्रुएंट AAS. सांग मग आता अजून काय काय लागेल त्याच्यामध्ये? ऍडिशनल इन्फॉर्मेशन कोणती लागेल? कि साईड तर दिली त्यांनी ABAD आणि EC, एक साईड दिली आहे AB आणि AD आणि EC दिली आहे, सेम आहे, कॉन्ग्रुएंट आहे. तर अजून काय लागेल आपल्याला? AB साठी एक नाही, A angle आणि C angle लागेल. आणि अजून डी आणि बी ला एक अँगल लागेल. बरोबर, मग लिहून घेते आन्सर मध्ये कि काय काय लागेल. ओके, मग आज आपण इथे स्टॉप करूया. ओके सर, लिहिलं. आता आपण इथे स्टॉप करूया. हो, एक्सरसाइज संपली आहे, चॅप्टर संपलाय पूर्ण. समजलं तुला? हो. ओके, तर उद्या आपण परत घेऊया, उद्या 8 वाजता. आणि परवाच पण उद्या पण होईल. ओके, गुड नाईट.